नमस्कार श्री स्वामी समर्थ अधिक मासात हे धार्मिक उपाय केले असता आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपली जी मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल मंगळवार अठरा जुलैपासून मलमास सुरू झाला आहे मलमासाला अधिक, अधिक मास असेही म्हणतात याचा पुढचा महिना श्रावण असल्याने याला श्रावणाचा अधिक मास म्हटले जाते अधिक मासाला मलिन मानले जाते म्हणून त्याला मलमास म्हणतात धार्मिक श्रद्धेनुसार जेव्हा अधिकार मासाच्या अधिष्ठ आता देवतेचा प्रश्न आला तेव्हा कोणतीही देवता त्यासाठी तयार नव्हती त्यानंतर भगवान विष्णू हेच मलमासाचे प्रमुख देवता बनले म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम देखील म्हणतात मलमासात काही सोपे ज्योतिषी उपाय केल्याने तुम्हाला संपत्तीसोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो यासोबतच आयुष्याच्या शेवटी मोक्षही मिळेल तर अधिक मासात कोणते धार्मिक उपाय करावायचे आहेत ते आता आपण बघणार आहोत उपाय नंबर एक विष्णू मंत्राचा जप भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे या काळात भगवान विष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुमच्यासाठी खूप शुभ आणि फलदायी ठरेल या मंत्राचा जप तुळशीच्या माळेने करता येतो दररोज स्नानानंतर या मंत्राचा जप करावा यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होतील तसेच विष्णूच्या कृपेने मोक्षही मिळेल उपाय नंबर दोन लक्ष्मीनारायणाची पूजा संपूर्ण मलमासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र एक पूजा करावी भगवान विष्णूंना पंचामृताने स्नान करावे आणि तुळशीचे पानं नैवेद्यामध्ये अर्पण करावीत लक्ष्मी आणि भगवान विष्णूला तुपाचा दिवा लावा विष्णू सहस्रनामाचा पाठ करा आणि माता लक्ष्मीची आरती करा यामुळे भगवान विष्णूसह माता लक्ष्मी, लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तुमच्या आयुष्यातील पैशाची कमतरता दूर होईल तुमचे घर सुख समृद्धी आणि वैभवाने भरले जाईल उपाय नंबर तीन तुळशीची पूजा जसे भगवान शिवाला बेलपत्र आवडते त्याचप्रमाणे भगवान विष्णूला तुळसी आव तुळशी आवडते तुळशीशिवाय विष्णूची पूजा पूर्ण होऊ शकत नाही मलमास हा भगवान विष्णूचा महिना आहे म्हणून या महिन्यात दररोज तुळशीची पूजा करावी तुळशीला थोडं कच्चं दूध आणि पाणी अर्पण करून प्रदक्षिणा घालावी त्यासाठी तुळशीमध्ये तुपाचा दिवा लावावा संध्याकाळी ही दिवा लावावा असे केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी लागते कुटुंब तसेच सोबतच तस कुटुंबाची प्रगती होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अधिक मास ह्या महिन्यामध्ये हे काही धार्मिक उपाय केले असता आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होईल व आशीर्वाद प्राप्त होऊन शेवटी मोक्ष प्राप्त होतो तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोणी नवीन असेल आपल्या चॅनेलवरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बटन क्लिक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ओम नमो नारायण आई